मी कवी बनू शकतो का? कवी? तुला माहित आहे का कवी कसे असतात? त्यांच्यात काय आपल्या सारखंच? अच्छा मला सांग, तुला जर कुणी आवडली तर तू तिला कसं सांगशील बरं? त्यांच्यात काय सरळ जाऊन सांगेल की तू मला खूप आवडतेस? अरे बाबा, आता ऐक, एक कवी कसं सांगणार? असतेच सोबती तू जेव्हा आयुष्यासारखाही भेटल्यासारखं वाटते, नसतेच सोबती तू जेव्हा हरवल्यासारखं वाटत सारं. तिला माझ्या कविता आवडतात आणि मला कवितेतील ती कवितेतील स्वतःला शोधते आणि मी तिच्या कविता शोधतो. अरे वायश, तू तर शिकलास अगदी एवढं लवकर. पण तरी ती नाही म्हणली तर? हो म्हटली तर ठीक, नाही तर म्हणायचं सहज आपली कविता ऐकत होतो. अशीच एक मनाला सार करणारी कविता घेऊन येत आहे आपल्या समोर स्वाती मेंडेवार. अबोले या माझ्या मना हा भास कसा जाहला, गुंतलेल्या काळ जाला वेळ बंधनांचा लागला, लपवलेल्या भावनांचा पूर ओसरीत सांडला, लाजिरीशी तुझी नजर घट्ट हृदयात रुजली, भिजलेल्या ओठांवरती कळी सुमनांची फुलली, स्पर्श हा जाणीवांचा गालातल्या खळीने मांडला, तू तिथे अन मी इथे हा श्वास माझा दाटला, बहरली ही वाट आहे गंध मोहरांचा त्यात नवा, हरले मी भान सारे अन रावतांचा तू नवा, मिठी तर तुझ्या घरी वरलंय सात जन्माचं कोड, आठवणींचा पूर हा हृदय नेत्रांत साचला, पेटलेल्या या मना बंध प्रेमांचा लागला, पेटलेल्या या मना बंध प्रेमांचा लागला, अन हातात हात गुंफता हा जीव माझा थांबला, तू तिथे अन मी इथे हा श्वास माझा दाटला. थँक्यू.